धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलच्या सर्व श्रोत्यावर्गांसाठी आज एक नवीन आठवणीची मेजवानी म्हणता येईल आपल्याला. आणि हा इतिहासाची एक पूर्ण उजळणी होत आहे. खरं तर मी एका वेगळ्या कामासाठी कोकणाला भेट द्यायला आलो होतो आणि अचानकच एका तरुणाचं लग्न सेरेमनी होता आणि म्हणून आशीर्वाद देऊया या गोष्टीसाठी मी आलो. आणि बघा, अनपेक्षित रूपाने माझ्या उजव्या बाजूला जो तुम्हाला दगड दिसत आहे तो आता केवळ दगड नाही आहे. खरं तर 17 मे 1937 साली पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः या गावात आले आणि या दगडावरती पूर्ण रात्रभर बाबासाहेब बसले. याच गावाच्या या पुढच्या मैदानावरती जे जुनी लोक आहेत, आता 37 चा काळ म्हणजे आमची सर्व महार माणसे, धर्मांतराच्या अगोदरचा हा प्रसंग, बाबासाहेब आंबेडकर 1937 या गावाला येतात, कल्चरली दंडापट्टाचा खेळ असेल, कुस्ती असू शकेल, काही तमाशाची गाणी, तमाशाची व नाट्याची गाणी असतील, सारं काही बाबासाहेबांनी या दगडावरती बसून रात्रभर त्यांनी, यस, म्हणजे ही गावातली सर्वात मोठी आठवण आहे. या गावातली सिनियर मोस्ट आत्ता सध्या आदरणीय विनायक रामचंद्र गमरे, अच्छा विनायक रामचंद्र गमरे हे आपल्याला आठवण सांगतायत. दापोली टूरला जाते. ओके. दापोली टूरला जाते ते आमच्या इथे मेहुणे आपला म्हणजे बहिणीचे मोठे दीर त्यावेळेस गाडगे म्हणून. ओके. म्हणजे याच्या राजकारणात होते, ते MLA होते. ओके. आणि ते MLA होते म्हणून त्यांना ते भेट करायला आले, तर त्यांनी इथे आमच्या इथे त्यांनी घेऊन आले बाबासाहेब. नाही, ते त्यांना भेटायला आले ते होते राहिले. इथे आले ते आमच्या घरी पाहून चार झाला, सगळं जेवण वगैरे घरी आतमध्ये बसून ते घर तसंच आहे. ते पुन्हा आपलं एकदा नाव सांगा मला. विनायक रामचंद्र गमरे. अच्छा, विनायक रामचंद्र गमरे हे या गमरे कुटुंबातलं असं नाव की म्हणजे गमरे कुटुंबातल्या काही सदस्यांनी बाबासाहेबांच्या सोबत त्यावेळेला ती रात्र इथे खर्च केली आहे. बाबासाहेबांशी बोलणं झालं असेल, संवाद झाला असेल, बाबासाहेबांना जवळून पाहिलं असेल, कोणी बाबासाहेबांना दर्शन म्हणून कोणी हात लावला असेल, म्हणजे पूजनीय बाबासाहेबांच्या सहवासात जर या गावच्या मातीने एक रात्र काढली आहे तर साहजिकच हे गाव मोठं पुण्यवान आहे. हे गाव मोठं ऐतिहासिक आहे आणि या गावाचं नाव आहे पुरुष, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. कितीतरी मोठा इतिहासाचा एक मोठा असा साठा या कोकणामध्ये आहे. मी अनेक गावी गेलो, बहुतेक ठिकाणी कुठे बाबासाहेबांनी भोजन केलं, कुठे बाबासाहेबांनी अशा गावांना भेटी दिल्या, कुठे बाबासाहेबांनी मुक्काम केला. देवरुखला बाबासाहेबांची झालेली सर्वात मोठी सभा ती प्रसिद्ध आहे. मी त्याही जागी जाऊन भेट दिली, गहेवरून आलो की बाबासाहेबांनी इथे स्टेज टाकला. त्यांचे 12 लोक होते की ज्यांनी बाबासाहेबांच्या सभेचं आयोजन केलं होतं. त्यातली काही लोक अनेक दिवस आपल्या आठवणी सांगत होते. मोठा इतिहास आहे दीपक सर. आणि मला असं वाटतं की अशी जी गावं आहेत, हे ज्यावेळेला मी ह्या दगडाला पाहिलं आणि ऍक्च्युली मी या दगडाला पाहून असं म्हटलं नाही की हे दगड आहे, जर बाबासाहेब या जागेवर बसले असतील तर ती सुवर्ण जमीन म्हणायला काही हरकत नाही आहे की बाबासाहेबांचे पावलं, बाबासाहेबांचं बसणं या दगडाला मिळालं. तर खरं तर आज अचानक भेट झाली पण संकल्प आपण करूया की इथे सुंदर एक 25-30 फुटाचा एक स्तंभ उभा राहावा. त्या स्तंभावरती बाबासाहेबांची ती रात्र आणि त्या रात्रीचे सारे अनुभव आपण करून काढूया आणि तो स्तंभ नजीकच्या काळात आपण इथे उभा करूया. खरं तर मी भाग्यवान आहे की अचानक का होईना या पुरुष गावामध्ये वेळ काढून मला येता आलं, पाहता आलं, भेट झाली. इथे 100 वर्षाचं एक घर आहे. मी तुम्हाला त्या घराकडे घेऊन जात आहे ऍक्च्युली की जिथे बाबासाहेब थांबले, बाबासाहेबांचं भोजन झालं, बाबासाहेबांना या घरातल्या लोकांनी जेवण दिलं. चला आपण त्या घराला भेट देऊया, पाहूया. खरं तर ही 100 वर्षापूर्वीची वास्तू आणि या वास्तूच्या सहवासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा भेट दिली आहे. तशीच आहे, काही बदल नाही, काही बदल केला नाही. चौकड आहे, साहेब आंबेडकर या घरी राहिले. एक रात्र बाबासाहेबांनी कुठेतरी खर्च करणं की ज्या एका सेकंदाचं मौल्य ते मोठं अनमोल होतं. मग बाबासाहेबांनी मोटारीतून जाता जाता एखाद्या ठिकाणी पाणी जरी प्यायले तर त्या पाणी पिलेल्या जागेला आज एक प्रार्थना स्थळासारखं लोकांना महत्व मिळालं आहे. आणि या गावात पुरुष, या गावात तालुका खेड, जिल्हा पुरुष या गावात बाबासाहेबांची एक रात्र गेली आहे.
आणि त्या मानाने हे एक ऐतिहासिक गाव खरं तर ते कुठल्या तरी मला वाटतं की रायटिंग या स्पीचेसच्या आठव्या खंडामध्ये याचा रेफरन्स आलेला आहे. पण जेवढं एक्सप्लोरेशन मिळायला पाहिजे तेवढं मिळालेलं नाही. आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया की या गावाला एखादा स्तंभ देऊन वर्षभरातला एक कार्यक्रम 17 मे 1937 ची आठवण म्हणून 17 मे 2021 असेल 2022 असेल अशा प्रकारची परंपरा उभी राहील. मला वाटते की हा जो सर्व परिसर आहे तो इथे ते सगळे दानपट्टे मैदानी खेळ वगैरे सगळे रात्रभर जलसा बिलसा चालला होता ना त्यावेळेस बाबासाहेब त्या शिलेवर बसून बघत होते. सॉलोमी आणि त्या आम्ही त्या शिलेला म्हणजे शिला नाही म्हणत सिंहासन. हो नाही ती फार आवश्यक आहे आणि मला मोठा आनंद होत आहे की त्या बाबासाहेबांच्या त्या सिंहासनाला भेटण्याची मला संधी मिळाली. आम्हाला तुमचं दर्शन मिळावं तुम्हाला इथपर्यंत आणलं गेलं दैवा मानत नाही आपण कुशल कर्म शब्द असा येतो. कार्यक्रम झाला असेल नालंदा बुद्ध यार पुरुष. ओके ग्रेट. संघं नमामि अहं वंदामि सर्वदा. इजी स्पेस आहे त्यावेळेस इथे भजन मंडळी व्हायची. अच्छा इथेच व्हायची जुन्या म्हणजे पारायण वगैरे काय चालायचं ही जागा ती होती म्हणून आमचे ते चुलते होते ना पोलीस पाटील म्हटलं बाबासाहेबांचा फोटो हे पण गिफ्ट केला कोणी. अच्छा भेट दिली आहे विश्वासावरती ते होते तर तेव्हाचा विश्वास म्हणा मी तेव्हाचा आता आपण तो ऍक्च्युली अंधविश्वास. बरोबर. तर त्या देवामध्ये त्या जो शिला आहे त्याचा एक वेगळा हे पण होत त्याचा मूळ म्हणजे जे देव मानत होते त्याला म्हणायचे की देवाचे दगड आणि त्या देवाच्या दगडेवरती बाबा बसले. क्या बात आहे क्या बात आहे. नाहीतरी बाबासाहेबांना देवाचे देव म्हणून आपण त्यांना पाहतो ऑफकोर्स आणि ती ऊर्जा आहे. आपल्या सर्वांना आज खरं तर मी प्रारंभी सांगितल्या पद्धतीने की हा ऐतिहासिक वारसा या गावाला मिळालेला आहे आणि हा ऐतिहासिक वारसा याच्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की 17 मे 1937 साली पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला दाखवलेल्या त्या शिलालेखेवरती रात्रभर बसले आणि जी आपली माणसं होती जी जुनी माणसं होती जी महार माणसं होती त्या महार माणसांच्या अंगी असलेली जेवढी म्हणून कला होती दंडेपट्टापासून तर जे त्यांचं कलापथक असेल संगीत असेल बाबासाहेबांनी मनमुराद आपल्या लोकांना दाद दिली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या गावाला एक रात्रभर राहून एक सर्वात मोठा एक ऐतिहासिक वारसा दिला. मला वाटते की आपल्याला हे पाहताना कधी जर कोकणामध्ये आलाच आणि कोकणाला भेट दिलीच तर या गावाला जात असताना नक्की आपण मौजेगाव फुरुस तालुका खेड जिल्हा रत्नागिरी इथे भेट द्या. सुंदर बुद्धविहार आहे नालंदा बुद्धविहार बाजूलाच बाबासाहेबांचं आसनस्थान जिथे बसले आहे तिथे अगदी नॅचरली आहे जसं आहे तसंच आहे एवढ्या वर्षानंतरही तो दगड तसाच आहे. या गावातले लोक त्याला सिंहासन म्हणतात सिंहासन म्हटला जातं ही मोठी गोष्ट आहे मोठा आदर आहे. आणि पुन्हा एकदा आपण पुन्हा एकदा बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलच्या निमित्ताने नवीन गाव नवीन शहर नवीन जागा आणि बाबासाहेबांच्या आठवणीतला पुन्हा एक प्रसंग घेऊन येऊया. आत्ता मात्र लक्षात ठेवा की आज बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीनंतर आपल्यासारखी माणसं येतात आणि 17 मे 1937 नंतर कित्येक वेळा वर्ष आले गेले आणि आज मात्र ऑथेंटिक त्यांची आठवण करण्याची संधी मला मिळाली. तुम्हा सर्वांचा मी अनुमोदन करतो. विशेष रूपाने दीपक मोहिते सर जगदीश मोहिते सर मी तुम्हाला खरं तर अनुमोदन करतो की तुमच्यामुळे मला येता आलं आणि आमचा कॅमेरामॅन अतुल खरं तर दुसऱ्या कामासाठी आला पण बुद्ध ब्रॉडकास्टचं काम हे त्याच्याकडनं होत आहे. थँक्यू व्हेरी मच. मी तुम्हा सर्वांच्या प्रति मंगलमैत्री व्यक्त करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सिंहासनाचा एक सुंदर आपण स्तंभ तयार करूया आणि जे स्तंभ पुढे 500 वर्ष त्याला काही होणार नाही अशा प्रकारची आठवण या गावाला आपण गिफ्ट म्हणून आपण सर्व मिळून करूया. त्यात आय विल बी शेअर सम पार्ट डेफिनेटली मी तुमच्यासोबत आहे.